छत्रपुर शहर जिला कांग्रेस कमेटी की ओर से कोरोना सहायता कक्ष का शुभारंभ कोविड योद्धाओं के द्वारा किया गया। इस मौके पर सांसद बालू धानोरकर के साथ कांग्रेस के अन्य पदाधिकारी मौजूद थे। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। आज महान समाज सुधारक क्रांति सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जी की जयंती है और चंद्रपुर शहर जिला कांग्रेस कमेटी की ओर से भी महात्मा ज्योतिबा फुले जी की जयंती के निमित्त उन्हें अभिवादन किया गया। इस मौके पर सांसद बाड़ू धानोरकर, शहर महानगर कांग्रेस जिला अध्यक्ष रामू तिवारी, ग्रामीण जिला अध्यक्ष प्रकाश देवतले के साथ अन्य पदाधिकारियों में कामगार नेता के सिंह, शहर महिला कांग्रेस अध्यक्ष सुंदर अग्रवाल, नगर सेविका सुंदर लोढ़िया, नगर सेवक प्रशांत दानव, पूर्व नगर सेवक प्रवीण पड़वेकर तथा कांग्रेस के अन्य पदाधिकारियों में अश्विनी खुबरागड़े, अनुताई दहगावकर, प्रश्न शिरवार, कुणाल चाहरे, यूसुफ भाई, सुनील पाटिल, उमाकांत धांडे, मोहन डोगरे, रूपेश वासेकर, रमेश शेख इत्यादि उपस्थित थे और सभी ने महात्मा ज्योतिबा फुले जी को अभिवादन किया। और गौरतलब है, इस समय पूरे राज्य में तथा देश के अनेक राज्यों में कोरोना का संक्रमण बड़ी तेजी से फैल रहा है और इसी के मद्देनजर कांग्रेस की ओर से पूरे राज्य में कोरोना सहायता कक्ष का शुभारंभ किया जा रहा है और चंद्रपुर में भी चंद्रपुर शहर जिला कांग्रेस कमेटी की ओर से कोरोना सहायता कक्ष का शुभारम्भ किया गया और इसका उद्घाटन कोरोना योद्धाओं द्वारा किया गया। इस मौके पर इन सभी कोरोना योद्धाओं का कांग्रेस के पदाधिकारियों की ओर से शाल श्रीफल देकर सत्कार किया गया। वहीं इस दौरान सांसद बाड़ू धानोरकर ने महात्मा ज्योतिबा फुले जी को अभिवादन करते हुए कोरोना सहायता कक्ष के संबंध में जानकारी दी। क्रांति सूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती, ज्या क्रांति सूर्यांनी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी या अवघ्या देशाला महिलांना शिक्षणाचे दारे मोकळे करून देण्याचं काम त्यांच्या घरातून सुरुवात केली। त्यांच्या स्वतःच्या मिसेसला, पत्नीला त्यांनी या सेवेसाठी बाहेर काढलं आणि समाजातून मोठा विरोधसुद्धा झाला असताना आज शिक्षणाचे खऱ्या अर्थानं गंगा या भारतामध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून आज आपल्याला पाहायला मिळतं। महिलांना आज पुरुषाबरोबरीचं स्थान, राजकारणाचा असो शिक्षणाचा असो, प्रत्येक ठिकाणी महिला या सक्षमीकरणाचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं हे आपल्याला दिसते। आज काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहायता कक्ष, कोरोना सहायता कक्षाचं जे आताच आमच्या ज्या विरांगणा या कोविडमध्ये ज्यांनी मोठ्या प्रमाणात कोरोनाग्रस्त बांधवांना, भगिनींना जे मोठ्या प्रमाणात मदत केली अशा लोकांच्या, अशा महिलांच्या हातून आज या ऑफिसचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यांचा मी मनातून खरंच आभार मानतो की तुम्ही जीवावर भेटून आज कोविडच्या पेशंटला कोणी हात लावायला पाहत नाही, कोणी जवळ जायला पाहत नाही, अशा वेळेस काँग्रेसच्या संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसने आज हे सहायता कक्ष जे चालू केलं हे अतिशय वाखाणण्याजोगी बाब आहे। या सहायता कक्षाच्या माध्यमातून कोण कोविड ग्रस्त आहे त्याचा शोध घेणे, त्याला त्याची चाचणी करणे, त्याच्यावरती ट्रीटमेंट करणे आणि त्याला योग्य न्याय मिळवून देणे आणि त्याला चांगलं बरं करणे, घरपर्यंत पोहोचवणे, हे सर्व काम या सहायता कक्षाच्या माध्यमातून होणार आहे आणि याचा नक्कीच फायदा संपूर्ण या शहरातील जनतेला होणार। शहरात म्हणजे प्रत्येक वार्डात आणि प्रत्येक गावामध्ये कोविडमुक्त गाव झालं पाहिजे, कोरोनामुक्त गाव झालं पाहिजे, कोरोनामुक्त वार्ड झालं पाहिजे, या पद्धतीचं कार्य काँग्रेसच्या माध्यमातून सातत्यानं चालूच आहे। तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षीसुद्धा मार्चमध्ये कोविडने मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण महाराष्ट्राला विळखा घातला, त्यावेळेस आम्ही या लोकसभा क्षेत्रात काम करत असताना माझ्यासोबत असलेले आमचे रामजी तिवारी असो, आमचे प्रकाश देवतळे, आदरणीय पालकमंत्री विजय वडेट्टीवार, सुभाष घोटे, प्रतिभा धानोरकर, हे सगळे आमदार महोदय आणि मंत्री महोदय माझ्यासोबत असताना आम्ही सर्वांनी मिळून आणि सगळे आमचे लोढिया मॅडम आहे, डांगे मॅडम आहे, सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये, अग्रवाल मॅडम यांनी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं काम या कोविडमध्ये मागे केलं। तर त्याच पद्धतीनं आज ही सेकंड लॉट आलेली आहे, याच्यामध्ये सुद्धा लोकांना मोठा त्रास आहे, त्या त्रासातून त्यांना म्हणजे जी खर्चा करता धरता माणूस जर निघून गेला तर त्याच्या घरावरचं छत गेल्यासारखं होईल, म्हणून ते सगळ्या गोष्टीचं सावरण्यासाठी हे सहायता केंद्राची स्थापना करण्यात आली आणि याच्या माध्यमातून नक्कीच येथील जनतेला आम्ही चांगली सेवा आणि चांगलं सुदृढ आयुष्य लाभो यासाठी शुभेच्छा चिंतितो आणि त्याच पद्धतीचं कार्य आमच्या हातून केलं।